स्तोतुला भक्तिने वसलेल्या देवा यारोडीचारुहा आहे स्वसलेल्या माझे सर्व काळी मी तोला देतो काकी लक्ष लाऊन आनंदी होतो दास जीवे तू कळत नाही परंतु फक्त एको जाणितो आम्ही सत्य शरदे पुत्रे काकिया सद्याओ नाहीचा सुसे मागील जवळजवळ 70 वर्षांपासून दरवर्षी 11 मे रोजी संपूर्ण आशिया खंडातील ख्रिस्त सभेच्या वतीनं आपल्या कृपामाता चर्चवर आणि आता कृपामाता कथीद्रलवर जी जबाबदारी सोपवली आहे त्याप्रमाणे आज आपण संपूर्ण दिवस पवित्र साक्रामेंताची भक्ती करत आहोत. एक समृद्ध परंपरा आहे. या दिवशी कथीद्रल धर्मग्रामातील सर्व गावे सर्व कुटुंबे आळीपाळीने येऊन साक्रामेंतात विशेषरित्या उपस्थित असलेल्या प्रभू येशूची आराधना करीत असत. मागील वर्षी आणि यंदा देखील कोरोना विषाणूच्या साथीमुळे आपल्याला आपल्या कथीद्रलमध्ये येता येत नाही, परंतु आपण जेथे कोठे आहोत आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये तिथे आपण आज या भक्तीमध्ये सहभागी होत आहोत. ही संपूर्ण भक्ती कोरोना विषाणूची साथ आटोक्यात यावी, जे बाधित आहेत ते बरे व्हावेत, त्यांच्यावर इलाज करणारे त्यांना आधार देणारे त्यांचे कुटुंबीय त्यांचा मित्र परिवार अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यक्ती डॉक्टर्स नर्सेस विविध कामगार या सर्वांना प्रभू परमेश्वरानं संरक्षक कवच द्यावं. जे व्यक्ती अचानक आपल्यामधून निघून गेले आहेत त्या सर्वांना प्रभू परमेश्वरानं स्वर्गीय सुख द्यावं. त्यांच्या हातून घडलेल्या पापांची त्यांना क्षमा करून त्यांना सार्वकालिक जीवनामध्ये सहभागी करून घ्यावं. या विशिष्ट हेतून आजची साक्रामेंताची भक्ती आपण प्रभू परमेश्वराला अर्पण करीत आहोत.
समर्पित करत आहोत. आणि आपण संपूर्ण दिवस प्रार्थनेमध्ये घालवत असताना सायंकालीन प्रार्थना, ख्रिस्तसभेची अधिकृत प्रार्थना वेस्पर्स ही आपण करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त जो या ठिकाणी या सक्रामेंटामध्ये हजर आहे, 2000 वर्षांपूर्वी जो पृथ्वी तलावर आला, माणूस म्हणून जन्म जगला, कार्य केलं, विविध लोकांना बरं केलं, तोच प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी उपस्थित आहे, ही आपली श्रद्धा आहे. तर प्रभू येशूशी आपण क्षणभर बोलूया, संवाद साधूया, आपली दुःख, आपल्या अडचणी, आपल्या वेदना, आपल्या व्यथा आपण त्याला सांगूया. आणि तो काय आपल्याला सांगतोय त्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. हे परमेश्वरा आमच्या सहाय्यास धावून ये. हे परमेश्वरा त्वरित आमच्या सहाय्यास धावून ये. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. हालेलुया. गीत 471 चरण दुसरं. जीवितांची आशा तुझी, भुकेल्यांची भाकर तुझी. जीवितांचे जीवन तुझी, तारेल्यांचे अमृत तुझी. माया तुझी तुगे होये, शांति प्रभु तुगे होये. आमच्या जीवनात सदा तुये, आमच्या काळजात धावये. आमच्या जीवनात सदा तुये, आमच्या काळजात धावये. नाही देवा जगी शांती, भांडण तंडे भक्ती भक्ती. निर्मिलेले नंदवने केले आम्ही रणांगण हे. माया तुझी तुझे होणे, शांती प्रभु तुझे होणे. आमच्या जीवनात सदा तुये, आमच्या काळजात धावये. आमच्या जीवनात सदा तुये, आमच्या काळजात धावये. प्रतिवचन 1 स्तोत्र 42. सर्वजण परमेश्वराचे जीवंत शहर असलेल्या सिओन पर्वतावर तुम्ही आला आहात. हालेलुया. हे देवा माझा न्याय कर, भक्तीन राष्ट्रांशी माझ्या बाजूने लढ, कपटी व कुटील मनुष्यांपासून माझी सुटका कर. कारण हे देवा तू माझा बळकट दुर्ग आहेस, तू माझा त्याग का केलास? वैराच्या चाचामुळे शोक करणाऱ्यांच्या वेशाने मी का फिरावे? तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर, ते मला मार्ग दाखव. तुझ्या निवासस्थानी तुझ्या पवित्र डोंगरावर ते मला पोहोचवत. म्हणजे मी देवाच्या वेदी जवळ येईन, देव जो माझा परमानंद त्याच्या जवळ जाईल. आणि हे देवा माझ्या देवा माझ्या तारण करत्या, मी तुझे पिणेवर गुणगान गाईन. हे माझ्या जीवा तू खिन्न का झालास? तू आतल्या आत का तळमत
तळमळत आहेस. माझ्या तारणाऱ्या व माझ्या देवा, देवाची आशा धर, अजूनही मी त्याचे गुणगान गाईन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. प्रतिवचन. परमेश्वराचे जिवंत शहर असलेल्या सिओन पर्वतावर तुम्ही आला आहात. हालेलुया. प्रतिवचन दोन, ईशस्तवन, यशयाच्या पुस्तकातून घेतलेला 38वा अध्याय. प्रतिवचन. प्रभू तुमचा आत्मा विनाशापासून सुरक्षित ठेवला आहेस. हालेलुया. हे स्तोत्र, हे ईशस्तवन वेदीच्या उजवीकडील व डावीकडील भाविक आळीपाळीने म्हणतील. सुरुवात उजवीकडून असेल. मी म्हटले, माझ्या आयुष्याच्या सुखावस्थेत अधोलोकांच्या द्वारात प्रवेश करीन. माझ्या आयुष्याची उरलेली वर्ष मच पासून हिरावून घेतली आहेत. मी म्हटले, जीवनाच्या भूमीवर असता मला परमेश्वराचे दर्शन घडणार नाही. मी जगातील रहिवाशासह राहून मनुष्य माझ्या दृष्टीस इतपर पडणार नाही. माझे घर मोडले आहे, ते मेंढपाळांच्या राहुटीसारखे उकडून टाकले आहे. कोळीष्टकांप्रमाणे मी जीवन आटोपले आहे. तू मागाच्या ताना तू मागाच्या ताण्यातून मला सोडत आहे. दिवसाच्या सुरुवातीपासून रात्रीपर्यंत तू मला अंत करतोस. सकाळपर्यंत मी मदतीसाठी आक्रोश करतो. सिंहाप्रमाणे तू माझी सर्व हाडे मोडतो. दिवसाच्या सुरुवातीपासून रात्रीपर्यंत तू माझा अंत करतोस. निळवी किंवा बगळ्याप्रमाणे मी गोंगाट करतो. कबूतराप्रमाणे मी शोक करतो. वर पाहून माझे डोळे शिणले आहेत. हे प्रभो, मी ठेचलो आहे, माझे संरक्षण कर. पहा, माझ्या बऱ्यासाठी ही पीडा मला लागली. तू माझा जीव नाशकर्तेतून मायेने उद्धारला, कारण तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत. अधोलोक तुझे आभार मानित नाही, मृत्यू तुझी स्तुती गात नाही. खाचेत उतरतात ते तुझ्या सत्याची अपेक्षा करीत नाहीत. मी आस करीत आहे, जिवंत जिवंत माणूस तुला धन्यवाद देतो. बाप तुझं सत्य मुलांना प्रकट करतो, तसं मी तुझी निष्ठा घोषित करतो. परमेश्वर मला तारणाऱ्या सिद्ध आहे, म्हणून आपण आपली तंतुवाद्ये वाजवू. संपूर्ण जीवनभर मी प्रभूच्या मंदिरात परमेश्वराचे स्तवन करीन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. प्रतिवचन. प्रभू तू माझा आत्मा विनाशापासून सुरक्षित ठेवला आहेस. हालेलुया. प्रतिवचन तीन, स्तोत्र 64. प्रतिवचन. तू वसुंधरेची काळजी घेतोस, तू तिला पाणी पुरवितोस. हालेलुया. हे देवा, सिओने तुझी स्तुती होवो. तुला केलेल्या नवसाची फेड तू नित्य नेमाने करतोस. तू आमची प्रार्थना ऐकतोस. तुझ्याकडे सर्व मानव जात येते. दुष्कर्माने मला बेजार केले आहे. पापाच्या ओझ्याने मी त्रासलेलो आहे. आमचे अपराध फार बिघड आहेत, तरी तू आमचे अपराध पुसून टाकतोस. तुझ्या अंगणात राहण्यासाठी तू निवडून घेतोस आणि आपल्या जवळ आणतोस. तो धन्य. तुझ्या घरातील तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानात राहणारे
सर्वजण आशीर्वादाने भरून जातील. हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा तू आधार आहेस. न्यायदायी कृत्यांनी तू आपलं वचन अंमलात आणतोस. तू पराक्रमाने कंबर कसून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस. तू समुद्राच्या त्यांच्या लाटांच्या गर्जना व लोकांचा प्रचंड गोंगाट शमवितोस. म्हणून सीमांत प्रदेशात राहतात ते सुद्धा तुझ्या चमत्काराने चकित होतात. सूर्योदय व सूर्यास्त पाहणाऱ्या भूमी तुझ्या वर्षाने तू भरतोस. तू पृथ्वीची काळजी वाहतोस, तिला पाणी पुरवितोस, तिला समृद्ध करतोस. तुझ्या स्वर्गातील नद्या दुतडी भरून वाहतात आणि अन्न धान्य पुरवितात. तू पृथ्वीची काळजी घेतोस, ती भिजवतोस, ती फलद्रुप करतोस, तिची उंचवटे सपाट करतोस, तिला पावसाच्या सरीने मजबूत करतोस आणि उगवलेलं अंकुर सफल करतोस. तू आपल्या चांगुलपणाने वर्षाला मुकुट चढवितोस, तुझे मार्ग समृद्धीने भरतोस. रानातील कुरणेही समृद्ध होतात आणि डोंगर उल्हासाने भरून जातात. कुरणे कळपाने झाकून गेली आहेत, धान्याने दऱ्याकुऱ्या सुशोभित झाल्या आहेत. ते मोठ्याने जयजयकार करतात, होय तो आनंदाने गातात. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. प्रतिवचन. तू वसुंधरेची काळजी घेतोस, तू तिला पाणी पुरवितोस. हालेलुया. प्रेषितांची कृत्ये यातून घेतलेले वाचन. देवाने त्याला मेलेल्यातून उठवले, त्याच्याबरोबर ते गालिलाहून एरुश्लेमेत आले होते. त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस परत असे. ते आता लोकांना त्याची साक्ष आहेत. आपल्या पूर्वजांचे वचन देण्यात आले होते, त्याची सुवार्ता आम्ही तुम्हा सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठून ते वचन तुमच्या आमच्या मुलाबाळांकरिता पूर्ण केले आहे. सूत्र दुसरे यातही असे लिहिले आहे, तू माझा पुत्र आहे, आज मी तुझा पिता झालो आहे. प्रभू मरणातून उठला आहे, हालेलुया हालेलुया. प्रभू मरणातून उठला आहे, हालेलुया हालेलुया. आम्हासाठी तो क्रूसावर मरण पावला. प्रभू मरणातून उठला आहे, हालेलुया हालेलुया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, प्रभू मरणातून उठला आहे, हालेलुया हालेलुया. पवित्र मरियेची स्तुती गीत माग्निफिका. आशीर्वादमय प्रतिवचन. अगदी थोड्या वेळानंतर जग मला पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल, कारण मी जिवंत आहे आणि तुम्ही जिवंत राहाल. हालेलुया. माझा जीव प्रभूला थोर मानितो, आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा तपासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणती. कारण जो सर्व समर्थ आहे, त्याने माझ्या करता महत्त्व कृत्य केली आहे, आणि त्याचे नाव पवित्र आहे. आणि जे त्याचे भय धरतात, त्याच्यावर त्याची दया पिढ्यान पिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे, जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्भिष्ट आहे, त्यांची त्याने दणादण केली आहे. त्याने अधिपतीस राजा सदावरून ओढून काढले आहे, पदिनास उंच केले आहे. त्याने भुकेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे,
व धनवानास रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांस सांगितले त्याप्रमाणे अब्राहम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल याचे संरक्षण केले आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. आशीर्वादमय प्रतिवचन अगदी थोड्या वेळानंतर. जग मला पाहणार नाही पण तुम्ही मला पाहाल, कारण मी जिवंत आहे आणि तुम्ही जिवंत राहाल. हालेलुया. हे परमेश्वर पित्या, जगाची पाप दूर करण्यासाठी तुझा पुत्र कोकरू बनला म्हणून तो आमच्या प्रार्थना ऐक. हे जीवनाच्या प्रभू आम्हाला वाचव. हे पित्या, तुझा पुत्र क्रूसावरती मरण पावला, तो पुन्हा जिवंत झाला, आमच्यासाठी त्याला आता मध्यस्थी करू दे. हे जीवनाच्या प्रभू आम्हाला वाचव. दुष्टाई व भ्रष्टाचारापासून आम्हाला मुक्त कर. सत्य व शुद्धतेनं ख्रिस्ताचा वलांडण सोहळा आम्हाला साजरा करू दे. हे जीवनाच्या प्रभू आम्हाला वाचव. दुही व हेव्यावर आम्हाला विजय मिळवायचा आहे. आमच्या भाव बहिणींना त्यांच्या गरजामध्ये आम्हाला मदत करू दे. हे जीवनाच्या प्रभू आम्हाला वाचव. शुभ वर्तमानाची आवड आमच्या अंतकरणात रुजू दे. तुझ्या आज्ञा आज व सदा सर्वदा पाळण्यास आम्हाला स्फूर्ती दे. हे जीवनाच्या प्रभू आम्हाला वाचव. ह्या करोना विषाणूच्या साथी दरम्यान सर्वांना आरोग्य लाभावं, बाधित झाले आहेत ते बरे व्हावेत, मरण पावले आहेत त्यांना स्वर्गीय सुख लाभावं, तसंच त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे जीवनाच्या प्रभू आम्हाला वाचव. आणि शेवटी आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण मनातल्या मनात प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, जयाचे प्रमाण होवो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या आत्म्याचे नूतनीकरण करण्यासाठी तुझ्या लोकांना सतत हर्ष व उल्हासाची देणगी दे. तुझी मुले म्हणून तुझ्या गौरवात तू त्यांना परत स्वीकारले आहेस म्हणून आम्ही तुझे आभारी आहोत. आमचे पुनरुत्थान होणार आहे या निश्चित आशेने आम्हाला तुझ्याकडे उत्साहाने पाहू दे, जगू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो, आमेन. वसई व भारतासाठी प्रार्थना. एकत्र. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरी प्रभु तुझ्या ठाई आई, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर, आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकास काम करास पाठवून दे, आणि त्याने तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे
म्हणून त्यांना तुझी कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जाओ. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी ज्याला तू पाठविलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामिनी मरिया माते भारताच्या कैवारणी अम्मासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता अम्मासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो ग्रासिया आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यानो अम्मासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेसा धर्म प्रसाराच्या कैवारणी अम्मासाठी विनंती कर. जय 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 ईशाला गावो त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला गावो त्याच्या स्तवनाला. भक्ति भावे चला नमोया भाकरवासी कृष्णाला. पूर्ण नवीन तव उपासनाही अंत जुन्याचा ओझाला. गहन इंद्रिया एहो गुड गोचर देवण श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्वशक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभया पासुनिया प्रसवेचो तो शुद्धात्मा ईशमुचा. मंगल भावे स्तवुतयाना करुया वंदन त्रैक्याला. करुया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला गावो त्याच्या स्तवनाला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिली ती सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्रयकारक साक्रामेंतात आपले दुःख व मरण याचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे. तर आम्ही तुझे शरीर व रक्त याचे पवित्र रहस्य अशा प्रकारे आधारावीत की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आम्हामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त करा देव आणि करा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो.
त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो, त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो, अल्तराच्या अति पवित्र सक्रामेंटात येशू धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, अति पवित्र मरिया थोरली माता धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो, संत योसेफ तिचा अविरक्त पती धन्य असो, देव आपल्या दूतांना वसंतान करवी धन्य असो. श्री येशु भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशु भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारिचताला केवळ नामोच्चा. विघ्नापासून तारिचताला केवळ नामोच्चा. श्री येशु भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार, जय जयकार, जय जयकार.